पारोळा तालुक्यात डॉक्टर व्ही एम जैन माध्यमिक यू एच करोडपती उच्च माध्यमिक आणि सौ एम यू करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश ए आर भटके यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना जीवनात प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा अंगी असल्यास जीवनात कुठेही आपण कधीही अपयशी होणार नाही असं सांगून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष यू एच करोडपती हे होते तर उद्घाटक म्हणून न्यायाधीश ए आर भडके हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉक्टर सचिन बडगुजर संचलिका सौ मंगला करोडपती डॉक्टर चेतन बडगुजर आदर्श शिक्षक सदभावसार प्रवीण बडगुजर आणि बालाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत पाटील हे होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि बालाजी पूजनाने झाली याप्रसंगी डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय आणि यू एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एकशे नव्वद विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली तर शेतकरी आत्महत्या या विषयीच्या नाटकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं त्यात आदित्य चौधरी भूषण चौधरी अजय खाडे मनोज मराठे योगेश नाथजोगी वैभव पाटील नाविन्य चौधरी विशाल चौधरी यश ललवाणी यांचा सहभाग होता सौ एमयू करोडपती इंग्लिश स्कूलच्या एकशे तीस विद्यार्थ्यांनी आपली कथा सादर केली त्यात मंथन सचिन बडगुजर यांचा सोलो डान्स विशेष आकर्षक ठरला बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर हर्षद रघुवंशी आणि प्रथमेश कासार निसर्ग वन्यप्रामी या विषयावर वन्यप्राणींच्या विषयावर दिव्या पाटील आणि दिव्या बडगुजर तसंच रोशन बागुल लहान मुलांचं शोषण किंवा बालमजुरी या विषयावर प्रितेश मोरे सोनल पाटील यांनी आपली कला सादर केली गौरी दीपक भावसार चारुता हेमंत पाटील यांनी नृत्य सादर केले अध्यक्षीय भाषणात यू एच करोडपती यांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्तासोबत सर्वांगीण विकास होण्यासाठी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे असं सांगितलं संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचं आभार सचिव डॉक्टर सचिन बडगुजर यांनी मानलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक भावसार यांच्यासह स्नेहा दाणेज महाजन देविदास जाधव हो, नितीन बडगुजर वैशाली साऊंखे यांनी केलं डॉक्टर व्ही एम जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय बडगुजर सौ एमू कोरडपती इंग्लिश मीडियमचे प्राचार्य किरण बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले